तर जीवन म्हणजे काय हे बघत असताना तीन गोष्टींमधून जीवन जातं. पहिले शालेय जीवन, जे आपण लहानपणापासून शिकत आलो, पुस्तकं वाचली, डिग्री घेतली, सर्टिफिकेट मिळालं पण नोकरी मिळाली नाही, किंवा नोकरी मिळण्यासाठी संघर्ष करावा लागतो, याला शालेय शिक्षण असं म्हणतात किंवा शालेय जीवन असं म्हणतात. दुसरं म्हणजे व्यवसाय शिक्षण, की पैसा कमवण्यासाठी किंवा मूल्य कमवण्यासाठी जे काही आपण ज्ञान ग्रहण करत असतो किंवा ते पद्धतीने वावरत असतो ते आपलं व्यावसायिक जीवन असतं. आणि मानवी जीवन म्हणजे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत, मुलगा जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला पाणी पाजतात किंवा दूध पाजतात चमच्याने, आणि मुलगा जेव्हा मृत्यूमुखी पडतो तेव्हा देखील त्याला चमच्यानेच पाणी पाजलं जातं. म्हणजे चमचा टू चमचा, काय चमचा टू चमचा, यामधलं जे जीवन आहे त्याला आपण मानवी जीवन म्हणू शकतो. फक्त चमच्यासारखं राहू नका हे मराठी माणसानं मला सांगावंसं वाटतं. चमचा टू चमचा हे जीवन जगत असताना मराठी माणसाने सन्मानाने जगलं पाहिजे. आणि सन्मान जर मिळवायचा असेल तर काही महत्वाच्या गोष्टी आहेत. मी तर 1.5 तासाची तयारी करून आलो होतो, सरांनी सांगितलंय 15 मिनिटातच उरकायचं. आता मला टेन्शन आहे की 15 मिनिटात कसं उरकू, पण मी त्या पद्धतीने कमी वेळेत पण तुम्हाला जास्त